निरंजन डावखरे एक खरं म्हणजे या सभागृहातलं अतिशय तरुण आणि उमद नेतृत्व आहे. एवढं तरुण लोक रिटायर होत आहे असं म्हणणंही चांगलं वाटत नाही मुंडे साहेब. पण ही नाही, शुभेच्छा आहेतच, 100% शुभेच्छा, शुभेच्छा आहेतच, काही प्रश्नच नाही आहे. कारण त्यांच्या 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काम देखील उत्तम केलं आहे. नाही ते शेवटी सांगणार आहे मी. खरं वसंतरावजी डावखरे जे या सभागृहाचे उपसभापती होते आणि एक आपला अतिशय अमिट अशा प्रकारची छाप डावखरे साहेबांनी या सभागृहात आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज निरंजन या ठिकाणी काम करतायत आणि त्यांच्यासारखा स्वभाव असल्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांमध्ये अतिशय उत्तम संबंध आणि आपलं कुठलंही काम हे संयमानं त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं ही एक जी त्यांना हातोटी त्या ठिकाणी लाभली आहे. मला असं वाटतं तो डावखरे साहेबांचाच वारसा आहे. कारण डावखरे साहेबांनी कोणी कधी चिडलेलं बघितलं नाही, रागावलेलं बघितलं नाही आणि डावखरे साहेबांचं कुठलं काम कधी अडलं नाही. मला असं वाटतं तोच वारसा आज निरंजन या ठिकाणी निश्चितपणे निभावत आहे आणि म्हणून अशा या अतिशय तरुण आणि उमद्या कार्यकर्त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. भविष्यामध्ये तुम्हाला याही पेक्षा उंच जागी बसण्याची संधी प्राप्त व्हावी ही देखील ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो.